नमस्कार बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज दोन डिसेंबर सकाळचे सात झालेत आतापर्यंतच्या घडामोडी श्रीरामपूरच्या विकासावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधक पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत चार वर्षात सत्ताधाऱ्यांना विकासाचा विसर पडला असा आरोप करत काँग्रेसने नगर परिषदेसमोर श्राद्ध घालून सत्ताधाऱ्यांचा निषेध केला दरम्यान सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी या आंदोलनकर्त्यांवर टीका केली आज आंदोलन करणारे चार वर्ष झोपले होते का असा सवाल त्यांनी आंदोलन करणाऱ्या गटाला केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा जरे यांच्या हत्याप्रकरणी पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे वृत्त होते पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे मंगळवारी उशिरा सायंकाळी दोन संशयितांना उत्तरनगर जिल्ह्यातून ताब्यात घेतल्याचे वृत्त होते मात्र यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही तपासासाठी गुन्हे शाखेची सहा पदके सक्रिय आहेत सोमवारी रात्री पारनेर तालुक्यात जातेगाव घाटात गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून जरे यांची हत्या झाली होती क्यार व महा चक्रीवादळामुळे अवेळी झालेल्या पावसाने नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला याचा लाभ नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना होणार आहे शिर्डी नगराध्यक्षपद निवडणुकीसाठी काल तीन उमेदवारांनी पाच अर्ज दाखल केले त्यामध्ये एक अर्ज अवैध ठरला भाजपचे जगन्नाथ गोंदकर शिवाजी गोंदकर तर शिवसेनेच्या अनिताताई जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत चार डिसेंबरला माघारीच्या मुदतीनंतर निवडीचे चित्र स्पष्ट होणार आहे पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने चंदनाची तस्करी करणाऱ्यास पाठलाग करून जेरबंद केले त्याच्याकडून पंचवीस लाख ब्याऐंशी हजार आठशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणात पोलिसांनी नेवासा तालुक्यातील चांदा येथील मूळ रहिवासी असलेल्या एका अटक केली आहे राहता शहरात तसेच नगरपालिका हद्दीत रखडलेली विकासकामे पूर्ण करणे व सत्ताधाऱ्यांना जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने राहता नगरपालिकेच्या दरवाजात सत्यनारायणाची पूजा घालून आंदोलन करण्यात आले तेवीस नोव्हेंबरपासून जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गासह शाळा सुरू झाल्या मात्र पहिल्या आठ दिवसात विद्यार्थी आणि पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने शाळांचे वर्ग रिकामेच असल्याचे चित्र आहे जिल्ह्यात नववी ते बारावी या वर्गासाठी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार विद्यार्थी आहेत मात्र पहिल्या आठवड्यात केवळ नऊ हजार त्रेचाळीस विद्यार्थी शाळेत पोहोचले एक हजार दोनशे नऊ शाळांपैकी केवळ तीनशे पंधरा शाळा सुरू झाल्या आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला जिल्ह्यात मंगळवारी दोनशे त्रेसष्ट करोना बाधित वाढले आजपर्यंत जिल्ह्यात त्रेसष्ट हजार सहाशे बहात्तर जण बाधित झाले त्यापैकी एकसष्ट हजार दोनशे चौवेचाळीस बाधित उपचारानंतर घरी पोहोचले रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण शहाण्णव टक्क्यांवर आहे सध्या एक हजार चारशे चौऱ्याण्णव सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत कोरोना संसर्गाचा प्रभाव कमी करण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे शारीरिक अंतर राखणे यासंबंधीचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईच्या आदेशाला जिल्हाधिकाऱ्यांनी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार